दोन तुकडे झाले. उदय भानूचा वार त्या तलवार ढालीवर लागला, ढालीचे दोन तुकडे झाले. हे मराठ्यांनी पाहिलं आणि मराठे पाठीमागे फिरले. आता आपल्याला जगायचं असेल तर पळून गेल्याशिवाय पर्याय नाही. पाठीमागे फिरले तेवढ्यामध्ये सूर्याजींनी सांगितलं, हे घरांनो पळताय ना, आणि ज्या दोरावर आपण हातात चढून आलो तो दोर तर म्हणे मी मगाशीच टाकून टाकला. आता एक तर उड्या टाकून मरा, नाही तर शत्रूशी युद्ध करून मरा. शत्रूशी युद्ध केलं तर वीरगतीला प्राप्त व्हाल, आणि उड्या टाकल्या तर नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. मराठे पाठीमागे फिरले, हर हर महादेवची गर्जना केली आणि लढायला लागले. तेवढ्यात त्यांनी जे दृश्य पाहिलं ते शहरांनी वर्णन केलं. तानाजीच्या ढालीचे दोन तुकडे झालेले आहे. तानाजीकडे एक शाल आहे आणि ती शाल तानाजीने आपल्या हाताला गुंडाळलेली आहे. शाहिरांनी तो शब्द तो प्रसंग टिपण्याचं काम केलं. मल्लाची तुटली बघा हो ढाल, शरीर रक्ताने झाले लाल, हाताला गुंडाळी तो शाल, शेली तो शेली तो मार महा तलवार, शेली तो शेली तो मार महा तलवार, पहाच्या कोठाल्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठे मागे ना फिरती, तयाची गाय वाहून गेली. आणि तानाजीच्या वरती लागल्यानंतर रक्ताच्या भरव्या तानाजी पडला. तेवढ्या शिला मामाने त्या उदय भानूच्या नरणीचा घोट घेतला आणि त्यालाही मात्र किल्ला ताब्यात आला. सूर्याजी आणि सगळे मावळे गौताच्या गंजा पेटवल्या आणि बातमी सांगण्यासाठी राजाला आले. पण त्याच्यामुळे लग्नाचं आमंत्रण देणार तानाजी दिसला नाही. महासाहेबांनी विचारलं, माझा ताना कुठं आहे? त्यावेळेला त्याने सांगितलं, महासाहेब ताना स्वराज्याच्या कामाला. त्या दुसऱ्या तानाची दुसरी पायरी चढताना राजांना आठवण झाली. अशा एक एक पायरीचं वर्णन करायचं म्हटलं आखी रात्र निघून जाईल. महाराज त्या एका पायरीतला हा एक शिर आहे. सांगण्याचं तात्पर्य आहे हे सगळं राजाने दाबून धरलं आणि राजे त्या सिंहासनाच्या पायथ्याजवळ गेले आणि त्या हजारो माणसामध्ये नजर टाकली तर एका बाजूला वार्धक्याने धारधर झालेला मदारी घेत दुसऱ्या बाजूला येसाजी हातात काठी फाटके कपडे असे दोघं दोन बाजूला कोपड्यात उभी राहिलेले पाहिले राजा. राजाने त्या सिंहासनावर बसण्याच्या अगोदर बोलवलं, मदारी येसाजी इकडे या. एवढ्या हजारो लोकांमध्ये सिंहासनावर बसायची वेळ राजाने आपल्याला कशाला बोलवलं असेल? या विवंचनेमध्ये दोघेही दोन बाजूने येताना दिसले. पुढे आले, राजांना मुजरा केला आणि सांगितलं, काय अज्ञा आहे साहेब? महाराज काय अज्ञा आहे? राजाने सांगितलं, मदारी येसाजी, आज आज्ञा देण्याकरिता नाही बोलवलं तुम्हाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला मी आज्ञाच देत आलो आणि तुम्ही त्या आज्ञेचं पालन करत आला. आज आज्ञा नाही, आज मागायचं आहे तुम्हाला. मी आता काही काळानंतर या स्वराज्याचा राजा होणार आहे. हे राज्य माझं नाही, हे रयतेच राज्य आहे, श्रींच राज्य आहे. पण तुम्ही फार मोठी मुलाची कामगिरी केली रे हे राज्य तयार करण्याकरिता. त्याकरिता मी तुम्हाला कणभराचा देण्याच्या योग्यतेचा बनणार आहे. तर तुम्ही दोघांनी काय मागायचं ते मागा. हे दोघही काहीच मागायला तयार नाहीत. माझं बस तुम्ही या सिंहासनावर बसलेलं पाहावं आणि हे डोळे मिटावं पिकलेल्या पानासारखी अवस्था झाली राजा आमची. स्वराज्याच्या कामाला आपले अनेक साथीदार गेले. आज तुम्हाला या सिंहासनावर बसलेलं पाहावं आणि डोळे बंद व्हावे एवढीच अपेक्षा आहे राजे. त्याच्याकरिता प्राण आणि कंठाशी आरोप ठेवलेले आहे. राजाने सांगितलं, नाही येसाजी, नाही मदारी, तुम्ही मागितलं पाहिजे. ते दोघेही काहीच मागत नाहीत. खाली माना घातल्या नाही, वर बघा. आज माझ्याकडे वर बघा तुम्ही. तुम्ही मागितलं पाहिजे, राजाचा आग्रह आहे. आणि ते काहीच मागत नाही. शेवट नाविलाज झाला आणि त्या मदारीनं आणि येसाजीनं जे मागणं मागितलं ते मराठ्यांचं रक्त आहे महाराज. ते मागणं मराठ्यांचं आहे. त्यांनी सांगितलं, राजा आतापर्यंत तुम्ही आज्ञा दिल्या, तुमच्या आज्ञेचं पालन करता करता आपले अनेक युवा भावाचे सवंगडी स्वराज्याच्या कामाला आले. त्यात ते आज दोघ जण आम्ही आम्हाला तुम्ही बोलवलं आणि काम विचारताय. राजा काम करण्याची इच्छा नाही आता. बस आता डोळे मिटावी अपेक्षा आहे. पण कामच जर करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर आता एक काम आम्हाला द्या. हे 32 मन सुवर्णाचे सिंहासन आहे. हे सिंहासन
सकाळ संध्याकाळ साफसफाई करायचं काम जर दिलं तर ते आम्ही आनंदाने करू. हे मराठी शिवाजी राजाकडं मागितलेलं मागणं आहे.